नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मुंबई हायकोर्टने एक आज महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि तो म्हणजे 11वी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टने रद्द केलेली आहे। आता 11वीचे प्रवेश कसे होणार, तर 11वीचे प्रवेश हे 10वीच्या गुणांनुसारच करावेत असे हायकोर्टाने सांगितले। तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदर ही प्रोसेस काय होती पा, तर 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत 28 मे 2021 रोजी राज्य सरकारने एक अध्यादेश काढला होता। आता हा जो अध्यादेश होता तो आज न्यायमूर्ती आरडी धानुका व न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने रद्द केला। ही सीईटी रद्द होण्यामागची कारणे काय पा, तर अनन्या पत्की नावाच्या विद्यार्थिनीने आपले वडील ऍडव्होकेट योगेश पत्की यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती। तर ही याचिका कशा संदर्भात होती, तर ही याचिका होती 28 मे 2021 रोजी 11वी प्रवेश प्रक्रियाबाबतचे जे परिपत्रक किंवा अध्यादेश काढलेला होता महाराष्ट्र राज्य सरकारने, तर ही सीईटी रद्द करण्याच्या बाबतीमध्ये आणि हा अध्यादेश रद्द करण्याच्या बाबतीमध्ये अनन्या पत्की या विद्यार्थिनीने ही याचिका दाखल केलेली होती मुंबई हायकोर्टमध्ये। मग मुंबई हायकोर्टने या बाबतीत निर्णय कसा दिला, तर मुंबई हायकोर्टने सद्यस्थितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते। तर मुंबई हायकोर्टच्या मते राज्यात सध्या कोरोनाचे निर्बंध उठवलेले नाहीयेत, 11 जिल्ह्यांमध्ये अजूनही कठोर निर्बंध आहेत, मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाही, विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण नाही, मग 21 ऑगस्टला तुम्ही परीक्षा कशी घेणार। आणखी एक महत्वाचा मुद्दा, सीईटीचा अभ्यासक्रम हा बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता, त्यामुळे आयसीएसई बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार होता। साहजिकच त्यांना महाराष्ट्र बोर्डच्या अभ्यासक्रमाबाबतीत कोणतीही माहिती नाहीये, मग त्यांना मार्क्स कमी आले असते। आणखी एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जी हायकोर्टने आज सांगितली, हायकोर्टने महाराष्ट्र राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिलेत आणि ते काय आहेत पा, तर 6 आठवड्याच्या आत 11वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टने राज्य सरकारला दिले आहेत। हा राज्य सरकारला हायकोर्टने दिलेला एक दणकाच आहे असं आपण म्हणू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 10वीमध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहेत, ज्यांचं पर्सेंटेज चांगला आहे, ज्यांनी चांगला स्कोर केला आहे, त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय सुखद आणि आल्हाददायक आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।